नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या मॅथ्स गुरु या सामोल या चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, काल म्हणजेच 6 एप्रिल रोजी 8वी NEET चा पेपर झाला, त्यामधील आज आपण मेंटल ॲबिलिटी टेस्ट अर्थात मॅट या पेपरची आन्सर की पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया आपल्या आजच्या लेक्चरला। पहा, प्रश्न 1 ते 3 साठी सूचना दिल्या होता। पुढील प्रत्येक प्रश्नात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे तसा संबंध तिसऱ्या व चौथ्या पदामध्ये आहे। हा संबंध विचार घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता पर्याय ते शोधा। पहा, एकचा आन्सर आहे फर्स्ट SIQ। 2 नंबरचा क्वेश्चन आन्सर आहे 3 HRIS। 3 नंबरचा क्वेश्चन DWVU तर JQRS BYXWचं IRSP। प्रश्न 4 ते 6 साठी सूचना आहे। पुढील प्रश्नात प्रश्नाची जागी क्रमाने कोणती आकृती येईल ते पहा। इथं त्रिकोणे, इथं 2 डॉट, इथं 1 2 कडा मारले तर इथे 3 आणि इथं 2 इथे 4 कडा आणि इथं आतमध्ये 3, इथं 5 कडा आतमध्ये 4, इथं 6 कडा आतमध्ये 5, तर इथं किती यायला पाहिजे तर 7 कडा आणि 6 डॉट। ऑप्शन क्रमांक 4 करेक्ट आहे। 5 नंबरचं उत्तर आहे 4। त्यानंतर 6 नंबरचा क्वेश्चन आहे, 6 नंबर क्वेश्चन ऑप्शन आहे 4 नंबर। त्यानंतर 7 ते 9 साठी विसंगत पद निवडा, यासाठी उत्तर आहे 7 चं 1 101, 8 चं 3, 9 चं 2 225, 10 ते 12 साठी पुढील प्रश्नात अक्षराचा एक विशिष्ट गट दिलेला आहे त्या गटाशी जोडणारा योग्य पर्याय शोधा। 10 चं उत्तर आहे 3, 11 चं उत्तर आहे 2 DHP, 12 चं उत्तर आहे 3 CFC, 13 नंबर अजय महेश रीना उमा हे खेळाडू आहेत। महेश उमा कबड्डी खेळत नाहीत, अजय फुटबॉल व्यतिरिक्त इतर खेळ खेळतो, उमा व रीना खो खो खेळत नाही, तर पुढील प्रश्नाचे उत्तर न्या। पहा, कोणता खेळ सर्व खेळाडू खेळत आहे, या प्रश्नामध्ये कन्फ्युजन आहे। पहा, कबड्डी खेळणारे खेळाडू कोणते आहेत, अजय आणि रीना आहेत यामध्ये। ऑप्शन क्रमांक 2, कोणते खेळाडू फक्त 2 खेळ खेळतो, इथे पहा रीना। त्यानंतर 16 ते 18 साठी पुढील प्रश्नात गटात न बसणाऱ्या आकृती पर्यटन शोधा। पहा, ऑप्शन क्रमांक 3 आहे 16 चं 3, 17 चं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 18वे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3। यामध्ये पहा विसंगत पद ओळखा, 19 चं उत्तर आहे तर 2, 20 चं उत्तर आहे 4, 21 चं उत्तर आहे 2 FW। एका सांकेतिक भाषेत स्पॉट हा शब्द 210, बीट हा शब्द बरोबर 84, तर प्ले हा शब्द काय तर 162 22 23। एका संख्येत इष्ट बरोबर 9, तर त्याच भाषेत नॉर्थ बरोबर किती 12। एका संख्येत भाषेत जर आर्मी हा शब्द EUOZ असा लिहिला तर त्याच संख्येत फंड हा शब्द कसा लिहिणार, ऑप्शन क्रमांक 2 JXPE। एका संख्येतील भाषा अबो हा शब्द ZYLEV असा लिहिला तर त्याच संख्येत राईट हा शब्द कसा लिहिणार, ऑप्शन क्रमांक 4 IRTSG। प्रश्न क्रमांक 26 ते 28 साठी पहिल्या आकृतीचा दुसऱ्या आकृतीशी जसा संबंध आहे तसा संबंध तिसऱ्या व चौथ्या आकृतीमध्ये येतो, तो संबंध शोधून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा। पहा, ऑप्शन क्रमांक 26 आहे 4। प्रश्न क्रमांक 27 उत्तर आहे 3, 28वे उत्तर आहे 1। पहा, इथे 29 मध्ये लयबद्ध मांडणी होती, त्यात आपल्याला सोडवायची होती। पहा, BA. इथे एक गरपद सोडलेला आहे, CB, एक पद सोडे BA, अचूक उत्तर येते 4 नंबर BACC। त्यानंतर पहा 30वं उत्तर येते 4 BA BAA, 31वं उत्तर आहे 2। बाई, 32 34 साठी ख
खालील स्तंभात पाहिजे ते काही स्तंभ दिले आहेत, त्या संदर्भात काही आकडे दिले आहेत, ही सांकेतिक भाषा आहे आणि या आधारे आपल्याला 32 ते 34 मध्ये प्रश्न उत्तरे द्यायचे आहेत. जरा अल्ट्रा हा शब्द कसा लिहिणार, 56 281, युरो हा शब्द कसा लिहिणार 33 नंबरचा, 59 54. 34वा प्रश्न आहे तालुका हा शब्द कसा लिहिणार, तर 21 65 31. 1974 स्वातंत्र्य भारतात कितवा स्वातंत्र्यदिन होता, तर 28वा. पहिला जर विचार केला तर काय होता, पहिला 1947 पहिला आहे आणि 1974 कितवा आहे, 68 28वा. 36वा प्रश्न आहे प्रश्न आकृती उत्तर आकृतीच्या पर्याय दडलेला आहे ते शोधा. ठीक आहे, प्रश्न आकृती ही आहे, उत्तर आकृती काय पहा, ही असा पहा कुठेतरी इथे सी ऑप्शन क्रमांक 3. पुढील प्रश्नात क्रमाने संख्या येईल त्या पर्यंत योग्य निवडा. ठीक आहे, कोणती संख्या येईल, अचूक उत्तर आहे 37 4, 38 उत्तर आहे 3, 39 उत्तर आहे 2. कार आणि सायकल यांची एकूण संख्या 8 आहे, तर एका त्यांच्या चाकाची एकूण संख्या 30 आहे. तर पुढील प्रत्येक प्रश्नांची उत्तरे लिहा, पाहिजे तर अनुक्रमे आपण किती घेऊ, कार आणि सायकल संख्या किती, कार जर 7 धरल्या त्याची चाकवाना 7 4 28 चाक येतील आणि सायकला 1 सायकल × 2 चाका म्हणजे B1 B, चाकाची संख्या जर गेली 30 येते, म्हणून अनुक्रमे कार आणि 7 + 1. कार आणि सायकल यांचा संख्या गुणाकार किती होतो, 7 × 7 = 7. 1 ते 6 अंक पुन्हा प्रक्रम लिहिल्यास 14व्या क्रमांकावर कोणती संख्या येईल, पहा 14वे क्रमांक 1 ते 6 हे अंक पण आपण 6 × 2 केलं तर 12 येते, बरोबर 6 × 1 केलं तर 13 होईल आणि 6 × 2 केले तर 14. 14वा क्रमांक कोणता येईल, का 2 अंक येईल. सीताई गीताविषयी 8 दिवसांना नाही, सीताचा जन्म 7 मार्चला झाला, तर गीताचा जन्म कधी झाला असेल, हे उत्तर 28 फेब्रुवारी. याचं सर्व पूर्ण स्पष्टीकरण आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये देणार आहोत. पाहिजे एक ठोकळा दिला आहे, तर आपल्याला किती घनाची किंमत एक पृष्ठ रंगीत असेल, तर घनाचे एकूण पृष्ठ असं 64 आणि त्याच्यामध्ये पहा आपण जर 8 मायनस केले तर उत्तर मिळत आपल्याला 56. 2 पृष्ठावर समान रंग असणारे घन किती, 0. घनाची जास्तीत जास्त किती पृष्ठ रंगीत असतील, 3. 47वा प्रश्न, 1 मीटर अंतर आपण पटांगणाच्या कडेने 25 द्रव्य केले तर पटांगणाची परिमिती किती असेल, 25 असणार. विद्यार्थी मित्रांनो, इथे पहा 48वा प्रश्न, वर्गसंख्या आणि त्यामध्ये 1 मिळवलेला आहे. पुढील प्रश्न एक विशिष्ट गट त्याला पर्याय देते, एक पर्याय त्या गटाची दोन होते शोधून घ्या. मला अचूक उत्तर आहे 110. 110 10 100 110. 49 संदर्भात कन्फ्युजन आहे. 50वा प्रश्न पहा, 7 28 63 215 उत्तर आहे 342. पहा अक्षरांची मांडणीची व्यवस्थित बारकं निरीक्षण करायचं नाही, या आधारे आपलं प्रश्नाची उत्तरं द्यायची आहेत. पहा 51 उत्तर आहे 2 GHS, 52 उत्तर आहे 4, 53 उत्तर आहे 1 नंबरचं ONED, 54 ते 56 संदर्भात पहा प्रश्न येतं. 54वा प्रश्न असा आहे, संस्कृत इंग्रजी अजिबात नाही येणारी संख्या किती आहे, तर 30 आहे. 55वा प्रश्न असा आहे, फक्त इंग्रजी आणि जपानी येणाऱ्या फक्त संस्कृत व इंग्रजी येणारी संख्या किती नाही कमी आहे, तर उत्तर आहे 3. कोणत्याही एकच भाषा येते अशी एकूण किती आहे, तर 111. पहा 84ची एकूण संख्या किती आपल्या आता शोधवायची आहे, अचूक उत्तर आहे 32. 84 म्हटल्या आयतीन संख्या किती आहे, 70. खाली दिलेल्या एका घनाकृती ठोकळ्याची 3 अवस्था आकृतीचे निरीक्षण करून त्या आधारे खाली प्रश्न उत्तरे द्या. पहिला ठोकळा आहे, तळाच्या पृष्ठभाग सी असेल तर वरील पृष्ठभाग कोणते अक्षर येईल, सी नंतर सीच्या साईड ए बी आहेत, नंतर ई डी, कोणता नाही, ई एफ नाही.
हे जर सोडलं तर आपण सीचे शेजारी ए बी आणि सीचे शेजारी तर काय ई डी, कोणता पर्याय इथे नाही तर काय नाही एफ नाही, म्हणून अचूक उत्तर आहे एफ. सीच्या पृष्ठभागावर कोणते अक्षर येईल तर एफ. बीच्या शेजारी कोणते अक्षर येणार नाही, ए सी येणार आहे. बीच्या शेजारी कोणते अक्षर येणार नाही, ई येणार नाही. पण हे जरा क्वेश्चनमध्ये कन्फ्युजन आहे. 1992 गांधी जयंती शुक्रवार, त्याच वर्षी 28 फेब्रुवारी कोणता वार असेल, शुक्रवारच असेल. एच्या समोर कोणते अक्षर येईल, हे जर कंडिशन एच्या समोर कोणते येईल, सी डी बी ई ए. सीच्या शेजारी कोणते अक्षर येणार नाही, एफ. तयार झाल्या गणाची आकृती आयोग आकृती कोणती, चार. 65 नंबर क्वेश्चन आहे, 16 63 88 इथं काय तर 35 16 14 उत्तर आहे. 343 100 216 तर इथं 144. 306 17 552 तर 23. 68 क्वेश्चनचं कन्फर्म असं जर माहिती नाही, 69 नंबर आन्सर आहे 58. हे 2015 पर्यावरण दिन शुक्रवार होतात, त्याच वर्षी जागतिक एड्स दिन कधी होतात, पर्यावरण दिन असतो 5 जून आणि एड्स दिन 1 डिसेंबर. अचूक उत्तर आहे बुधवार. 71 नंबरचं उत्तर आहे 24. 72 नंबरचा प्रश्न उत्तर आहे 1 198. ही विद्यार्थी तुम्ही फक्त आन्सर की आहे 53 नंबरचं क्वेश्चन नंबर कन्फ्युजन्स आहे. 74 नंबर नियम संदर्भात आहे 1 रिव्हर्स इथं 3 एसक्यूला 2 आणि राजपूरला 4. 78 नंबरचा क्वेश्चन आहे 4. 79 आहे उत्तर 3. 80 1. भारतीय पूर्वेकडे तोंड करून उभी, पूर्वी कोणत्या वळणाचा क्रमानं सुटस्ती पश्चिम, डावी 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 उजवीकडे, ऑप्शन क्रमांक 1. 82 उत्तर आहे 1 नंबरचं. 83 नंबरचं उत्तर आहे 3. 84 नंबरचं उत्तर आहे 3. 85 नंबरचं उत्तर आहे 4. 86 नंबरचं उत्तर आहे 2. 87 नंबरचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. सोबत दिलेल्या संख्येची विशिष्ट मांडणी पाहून त्यावर प्रश्नाची उत्तरे लिहा. 15 12 14 23 13 34 उत्तर आहे 12 45 ऑप्शन 4. 89 आहे 2 नंबर, 90 आहे 1. विद्यार्थी मित्रांनो, चॅनल सोबत राहा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. ही फक्त आन्सर की होता, यावरील संपूर्ण स्पष्टीकरण आपण बोर्डवर देणार आहोत, त्यामुळे चॅनलसोबत राहा, चॅनलला सबस्क्राईब करा.